नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून 4 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंतचा नवीन हवामान अंदाज देण्यात आला आहे। आणि या अंदाजानुसार राज्यात 4 डिसेंबरपासून हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे आणि थंडीमध्ये वाढ होणार आहे। मात्र 9, 10 आणि 11 डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। हा पाऊस राज्यात सर्वदूर होणार नाही, ठिकठिकाणी हा पाऊस होणार आहे। तसेच 4, 5, 6, 7 आणि 8 डिसेंबर या तारखांना थंडी जाणवेल। तसेच 4 डिसेंबरला धुई धुके धुराई येणार आहे, त्यामुळे आपापल्या पिकांचे नियोजन करावे आणि काळजी घ्यावी। काही दिवसांच्या उघडीपीनंतर राज्यात 9, 10 आणि 11 डिसेंबरला काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।